एक्झम्पशनचा अर्थ काय की गव्हर्नमेंट त्याच्यावरती टॅक्स घेणार नाही, कुठले गुड्स सप्लाय आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंट टॅक्स चार्ज करणार नाही. आता काही गुड्स आहेत जे गव्हर्नमेंटने एक्झम्प्ट केले, गव्हर्नमेंटकडे सेक्शन 11(1)मध्ये पॉवर आहे की ज्यामध्ये गव्हर्नमेंट ऑन रिकमेंडेशन ऑफ द GST काउन्सिल बाय नोटिफिकेशन विथ इफेक्ट फ्रॉम सच डेट ॲज मे बी स्पेसिफाईड इन सच नोटिफिकेशन. जे नोटिफिकेशन काढेल गव्हर्नमेंट त्यामध्ये गुड्स किंवा सर्व्हिसेस एक्झम्प्ट करेल, काही गुड्स एक्झम्प्ट केलेत काही सर्व्हिसेस एक्झम्प्ट केल्या, होल्ली करेल किंवा पार्शली करेल. होल्ली म्हटलं तर रेट जर 18% आहे तर 18% एखाद्या वस्तू ज्यांना गुड्स लावायचा असेल तर 18%ऐवजी ते 12% एक्झम्प्ट करू शकतात की 6% सजावटी रेट येईल असं करू शकतात. आयदर ॲब्सोल्युटली ऑर सब्जेक्ट टू सच कंडिशन्स ॲज मे बी स्पेसिफाईड इन द नोटिफिकेशन. स्पेसिफिक कंडिशन असेल ते कंडिशनल एक्झम्प्शन असेल, जर ती कंडिशन फुलफिल होत नसेल तर मग एक्झम्प्शन नसेल. आणि जेव्हा ॲब्सोल्यूट म्हटलं त्यावेळेस काही कंडिशन नाही आहे, आयदर ॲब्सोल्युटली स्पेसिफिक गुड्सचा सप्लाय केला तर तो एक्झम्प्ट असेल, स्पेसिफिक सर्व्हिसेस सप्लाय केला तर तो एक्झम्प्ट असेल. एक असतं नोटिफिकेशन, दुसरं असतं स्पेशल ऑर्डर. स्पेशल ऑर्डर ही एका विशिष्ट परिस्थितीमध्ये अंडर सर्क्युमटन्सेस ऑफ ॲन एक्सेप्शनल नेचर, कधी भूकंप आला कुठे एखादा अचानक अशा प्रकारचा वादळी पाऊस झाला, पूर आला, कुठे एखादी बिल्डिंगमध्ये कोसळली, तर अशा प्रकारे त्यावेळेस चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे असतात ते तिकडे जाऊन त्यांना मदत करतात. किंवा एखादं ट्रस्ट आहे त्यांचं एखादं हॉस्पिटल आहे तिकडे ते काही लोकांना फ्री सर्व्हिसेस वगैरे प्रोव्हाइड करतात. त्यांनी एखादी मशिनरी घेतली तर त्याच्यावरती गव्हर्नमेंट त्यांना काय करतं बाय स्पेशल ऑर्डर एक्झम्प्ट करतं की तुम्ही ती मशीन परचेस कराल ती 2 करोडची आहे त्याच्यावरती मग GST 36% आहे तो एक्झम्प्ट असेल. पण त्यांनी स्पेसिफिक उद्देशाकरता जर ते वापरणार असतील आणि ते काही कॅटेगरी ऑफ पर्सनना जर त्या मशीन थ्रू काही फ्री सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार असतील अशी एखादी कंडिशन्स वगैरे त्यांच्यावरती त्या ऑर्डरमध्ये देऊन त्यांना एक्झम्प्शन दिलं जाऊ शकतं. स्पेशल ऑर्डर हे विशिष्ट परिस्थितीमध्ये दिलं जातं आणि त्यातून काय होतं की इन द पब्लिक इंटरेस्ट म्हटलं याच्यामध्ये म्हणजे स्पेसिफिकली काही लोकांच्या फायद्याकरता त्यांना बेनिफिट मिळावा, त्यांना जर ती मशिनरीची जी कॉस्ट आहे त्यामध्ये GST ॲड झाला मशीनची कॉस्ट वाढते मग त्यांना ती कॉस्ट रिकवर करायला लोकांकडून पैसे काढले पाहिजे. मग त्यांनी लोकांकडून ते पैसे घेणार नसतील, काही चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज ते करतायत किंवा काही लोकांना ते एक ह्याचा आर्थिक स्तर समजा खालचा आहे त्यांच्याकरता काही नॉमिनल फीजमध्ये किंवा फ्री ऑफ चार्ज काही टेस्टिंग किंवा अशा गोष्टी करणार नसतील तर त्यांच्याकरता गव्हर्नमेंट काय करतं त्यांना या स्पेशल ऑर्डरद्वारे आता जी एक त्यांना कॉपी दिली जाते आणि ती कॉपी ते सप्लायला देतात की बघा आम्हाला एक्झम्प्शन आहे, मग त्याच्या अगेन्स्ट त्यांना ते कन्सेशन मिळतात ते एक्झम्प्शन मिळतात. आता एखादी एंट्री आहे त्याच्या खाली काही एक्सप्रेशन वगैरे देणार कुठ आपण काही सेक्शन किंवा काही रूल बघतो त्याच्याखाली एक्सप्रेशन काय असतं की ही स्पेसिफिक आम्हाला जे सांगायचं आहे त्याचा अर्थ काय तो क्लिअरिफाय होण्याचा एक्सप्रेशन असतं. जर एखादी एंट्री दिल्यानंतर त्या एंट्रीमधनं काही कन्फ्युजन काही असा संभ्रम निर्माण होत असेल तर तो संभ्रम दूर करण्याकरता ते कन्फ्युजन दूर करण्याकरता गव्हर्नमेंट काय करतं नोटिफिकेशनच्या खाली एक वेगळं नोटिफिकेशन काढून ती जी एंट्री आहे त्याच्याखाली एक्सप्लेनेशन टाका म्हणून सांगतात. ते एक्सप्लेनेशन जे आहे सच एक्सप्लेनेशन शॅल हॅव इफेक्ट इफ इट वॉज देअर वेन फर्स्ट सच नोटिफिकेशन ऑर्डर वॉज इश्यूड. आता एखादी हे नोटिफिकेशन आहे आता आपण बघतोय 11/2017 हे 28/6 आलं आहे. आता याच्यामध्ये नंतर काही एंट्रीज ॲड झाल्या आत्तापर्यंत पहिले जी जेवढी त्याच्यामध्ये घेतली नव्हती त्यामध्ये काही एक्झाम्पन्समध्ये काही करेक्शन झाले, काही गव्हर्नमेंटने विड्रॉ केले, काही नवीन त्यामध्ये ॲड केले. जर अशी एखादी एंट्री त्यांनी ॲड केली अशी त्यांनी एखादी एंट्री ॲड केली 27/7 एक एंट्री ॲड केली याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एका वर्षावर त्यांना जर दिलं तर ते ॲप्लिकेबल होईल 27/7 पासून. हे दिलं एक
21-9 मग ते 27-7 गावी ॲप्लिकेबल होईल. आता 11/2017 हे कधी काढलं होतं 28-6 म्हणजे त्याच्यामध्ये त्यावेळी ज्या एंट्री होत्या त्यामध्ये एक्सप्रेशन त्यांना देण्याचा जो काय पिरियड होता तो कधीपर्यंत होता, 1 वर्ष होता, तो आता निघून गेला, तो संपला. आता आता त्यामध्ये काय चेंजेस, नवीन एंट्री येतील त्यातलं त्यांना काय काय एक्सप्रेशन द्यायचं असेल ते एक्सप्रेशन ते जेव्हा देतील ते नंतर देतील एक्सप्लेनेशन. पण त्याचा इफेक्ट जो आहे जेव्हा ती एंट्री ॲड झाली इथपासून ॲप्लिकेबल होईल. आता हे काही गुड्स आहेत, लाईव्ह फिश, फ्रेश मिल्क, पोटॅटोज, ग्रॅप्स, इंडियन नॅशनल फ्लॅग, प्लास्टिक बँगल्स, हे जी एस टीमध्ये चार्जेबल नाही आहेत. म्हणजे हे सप्लायमध्ये येतात, हा सप्लाय आहे, पण हा आता गव्हर्नमेंटनी सेक्शन 11 पावरप्रमाणे ह्या गुड्सना एक्झम्प्शन दिलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन आता याचा सेक्शन 11 आहे आणि याची नोटिफिकेशन नंबर 12 आहे, लक्षात ठेवायला सोपं जातं. आणि हा रेट्सला इफेक्ट करतो, हा रेटमध्ये काढला आहे 12/2017. आता पहिली एंट्री काय याच्यामधली, सर्व्हिसेस रिलेटेड टू चॅरिटेबल अँड रिलिजियस ॲक्टिव्हिटीज. आता याच्यामध्ये हे फार वाचायला सोपं वाटतं की काही ट्रस्ट आहेत किंवा अशा काही इन्स्टिट्यूट आहेत की ज्या रजिस्टर्ड आहेत सेक्शन 12A आणि 12AB इन्कम टॅक्सच्या कायद्यामध्ये, त्यांच्या काही सर्व्हिसेस आहेत, सर्व्हिसेस बाय एंटिटी रजिस्टर अंडर सेक्शन 12AA ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 बाय वे ऑफ चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज. आता एकदम सोपी लाईन नाही, पण चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज कशाला म्हणाल, त्यांची जी ॲक्टिव्हिटी आहे त्याला ते म्हणतात चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी, म्हणून गव्हर्नमेंट ही ॲक्टिव्हिटी ही चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी मानत नाही. त्यांनी डिफाईन केलं की चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी आमच्यामध्ये काय, चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज म्हणजे आमच्यामध्ये काय, पब्लिक हेल्थ बाय वे ऑफ केअर ऑर काउन्सिलिंग ऑफ केअर आणि काउन्सिलिंग कसलं तर टर्मिनली ईल जे गंभीर आजारी आहेत अशा लोकांना. आता एखादा व्यक्ती गंभीर आजारी आहे तर त्याला घरातल्या व्यक्ती किती लोक सांभाळणार, मग ती जी संस्था आहे ती सांगते की त्या व्यक्तीला आमच्याकडे घेऊन या आणि ते काय नॉमिनल त्याचा चार्ज घेतात, त्या चार्जवरती जी एस टी येणार नाही. किंवा त्या पर्सनला काही असा गंभीर आजार झाला आहे किंवा मेंटली डिसेबल झाला आहे तो व्यक्ती, पर्सन्स अफेक्टेड विथ HIV किंवा एड्स, पर्सन्स ॲडिक्टेड टू डिपेंडन्स फॉर्मिंग सबस्टॅन्स नार्कोटिक्स ड्रग्स कुठल्या अशा अंमली पदार्थ असतात त्यांनी ऑर अल्कोहोल, अंमली पदार्थ अल्कोहोल यासारख्या गोष्टींमुळे त्याच्यावरती डिपेंड राहिल्यामुळे त्याला व्यसन लागलेलं आहे अशा प्रकारचे व्यक्ती त्यांचा सांभाळ करणं, त्यांचं केअर काउन्सिलिंग करण्याकरता काय चार्जेस ते घेतात. पब्लिक अवेअरनेस ऑफ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ फॅमिली प्लॅनिंग और प्रिव्हेंटिंग ऑफ HIV इन्फेक्शन, लोकांना ह्या गोष्टीची जाणीव करून देणं, पब्लिक अवेअरनेस करणं, याच्याकरता ते काय कॅब अरेंज करत असतील, काही इतर ॲक्टिव्हिटीज करत असतील, ही ती त्यांची ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्याकरता काय चार्जेस ते घेत असतील, तरी ही चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीजमध्ये येईल. ॲडव्हान्समेंट ऑफ रिलिजन ऑफ स्पिरिच्युअलिटी, रिलिजन धर्म अध्यात्म आणि योगा ॲडव्हान्समेंट म्हणजे याविषयी जागृती करणं, त्याचे काय कॅम्प वगैरे अरेंज करणं, काही कार्यक्रम अरेंज करणं, त्याच्याकरता ते नॉमिनल फीस चार्ज करत असतील त्याच्यावर जी एस टी येणार नाही. ॲडव्हान्समेंट ऑफ एज्युकेशनल प्रोग्राम्स स्किल डेव्हलपमेंट रिलेटिंग टू अबँडन ऑर्फन होमलेस चिल्ड्रेन, मुलं कशा प्रकारची सोडलेली अनाथ किंवा बेघर मुलं, फिजिकली ऑर मेंटली अब्यूज म्हणजे शोषण आणि ज्यांना आघात झाला आहे, ट्रॅमॅटाइज पर्सन्स, प्रिझनर्स कैदी, पर्सन्स ओवर द एज ऑफ 65, वय 65 वरती पाहिजे, आणि दुसरं हां इयर्स रेसिडिंग इन रुरल एरिया रुरल एरियामध्ये पाहिजे. मग प्रिझर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग वॉटरशेड फॉरेस्ट वाईल्ड, पर्यावरणामध्ये पाणलोट जंगले आणि वन्यजीवांचं ह्याचे काय ते प्रिझर्वेशन करत असतील एन्व्हायरमेंटचं, इन्क्लुडिंग ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ह्या ॲक्टिव्हिटी ह्या चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीजमध्ये येतात. ह्या ॲक्टिव्हिटीज करत असताना
याचा बेनिफिट ज्या लोकांना ही संस्था देते त्यांच्याकडनं काही चार्जेस ते घेत असतील तर त्याच्यावरती GST ॲप्लिकेबल होणार नाही. लक्षात घ्या इकडे, ओनली दोज सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय अ चॅरिटेबल अँड रिलिजियस ट्रस्ट, हे वर दिलं आहे की 12AA आणि 12AB यामध्ये रजिस्टर असलेले ट्रस्ट किंवा चॅरिटेबल ट्रस्ट किंवा रिलिजियस ट्रस्ट आहे, विच फॉल विद इन द अबो डेफिनेशन ऑफ चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज आर एलिजिबल एक्झम्पशन, त्यांनाच फक्त ती एक्झम्पशन्स जी आहेत ती ॲप्लिकेबल होईल. एक्झम्पशन्स देअर कुड बी मेनी अदर ॲक्टिव्हिटीज, त्या आणखीन ॲक्टिव्हिटीज काय करत असतील, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतील त्या चॅरिटेबल आणि रिलिजियस ट्रस्ट, जर त्या डेफिनेशनमध्ये कवर होणार नाही तर मग त्यांना एक्झम्पशन मिळणार नाही, त्यांच्यावरती GST ॲप्लिकेबल होईल. इतर सर्व्हिसेसवरती सच अदर सर्व्हिसेसवरती ज्या चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीजच्या डेफिनेशनमध्ये येणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच एक्झाम्पल असतील, इतर ॲक्टिव्हिटीज त्यांच्या चार्जेबल असतील त्याच्यावरती GST चार्ज येईल. फॉर इन्स्टन्स ग्रँट ऑफ ॲडव्हर्टायझिंग राईट्स टू अ पर्सन ऑन द प्रिमायसेस ऑफ द चॅरिटेबल रिलिजियस ट्रस्ट ऑर ऑन पब्लिकेशन्स ऑफ द ट्रस्ट, हे ट्रस्ट आहे त्यांची जी जागा आहे तिकडे अनेक लोकं येतात, हजारो लोकं येतात, मग तिकडे काही कंपन्यांच्या जाहिराती वगैरे लावण्यासाठी कंपन्या काय वाटतं की आमच्या जाहिराती लावा. जसं आपण बघतो की रेल्वे किंवा बसस्टॉपवरती पण जाहिराती असतात, मग त्याचे जे होर्डिंग लागतात त्याचे चार्जेस त्यांना द्यायला लागतात. तसं हा पब्लिक प्लेस आहे, इथे लोकं येतात तर इकडे जाहिराती लावल्या तर 1-2 लाख रुपये द्या, एक गोष्टी जाहिराती राहील, मग त्या 2 लाखाची त्यांना GST चार्जेबल होईल, ती सर्व्हिस दिल्याबद्दल GST चार्जेबल होईल. प्लस काय अशा संस्था असतात त्यांचा असं मंथली किंवा क्वार्टरली काय असं त्यांचं मॅगझिन निघतं पब्लिकेशन, त्यात जाहिरात घेतली तर ती पण चार्जेबल असेल. ग्रँटिंग ॲडमिशन टू इव्हेंट, यांचा काय इव्हेंट त्यांनी अरेंज केला आहे त्यात काय एक फीज असेल पार्टिसिपेट करण्याकरता, काही फंक्शन्स असतील सेलिब्रेशन्स शोज अगेन्स्ट ॲडमिशन्स तिकट और फी, त्याच्यावरती GST ॲप्लिकेबल होईल. ज्या चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी आहेत त्यात जर का त्यांची ॲक्टिव्हिटी बसत असेल तर ती एक्झाम्प्ट आहे, अदरवाईज ती चार्जेबल होईल. अनलेस दुसऱ्या कुठल्या एंट्रीमध्ये एक्झाम्पशन असेल तर एक्झाम्पशन मिळेल, याच्या पुढच्या आणखीन ज्या एंट्री आहेत त्यात जर एक्झाम्पशन नसेल तर मग ती ॲक्टिव्हिटी ही चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी नसेल तर त्याच्यावरती GST ॲप्लिकेबल होतो, त्यावरती GST लागणार. दुसरे कुठे काही एक्झाम्पशन असेल तर ठीक आहे, ते मिळू शकेल. आता एक सर्क्युलर काढलं गव्हर्नमेंटने, द सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय एंटिटी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12AA ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 बाय वे ऑफ ॲडव्हान्समेंट ऑफ रिलिजन स्पिरिच्युअलिटी ऑर योगा आर एक्झाम. आता जेव्हा एखादा असा कार्यक्रम ठेवला आहे त्या कार्यक्रमाला लोकं येणार तर फी ऑर कन्सिडरेशन त्याला चार्ज केला गेला इन एनी अदर फॉर्म फ्रॉम द पार्टिसिपेंट्स फॉर पार्टिसिपेटिंग इन अ रिलिजियस योगा और मेडिटेशन प्रोग्राम और कॅम्प मीन्ड फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ रिलिजियन स्पिरिच्युअलिटी और योगा शॅल बी एक्झाम, हे बघितलं आपण. आता ह्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोग्राम्स और कॅम्प वेअर द फी चार्ज इन्क्लुडिंग कॉस्ट ऑफ लॉजिंग राहण्याची व्यवस्था आणि त्यांचं खाणं वगैरे जे आहे हे त्या कार्यक्रमाकरता आलेले आहेत, मुख्य त्यांची ॲक्टिव्हिटी काय चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी आहे, पण तिथे जर का 3 दिवसाचा कार्यक्रम असेल ते लोकांना राहायची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करायला लागेल, तर शॅल ऑल्सो एक्झाम ॲज लॉंग ॲज प्रायमरी अँड प्रीडॉमिनेंटली ॲक्टिव्हिटी ऑब्जेक्टिव्ह अँड पर्पज ऑफ सच रेसिडेन्शियल प्रोग्राम्स ऑर कॅम्प इज ॲडव्हान्समेंट ऑफ रिलिजन स्पिरिच्युअलिटी ऑर योगा, हे म्हणजे एकूण संपूर्ण चार्जेस जे आहेत ते एक्झाम असतील. हाउएव्हर इफ चॅरिटेबल ऑर रिलिजियस ट्रस्ट मेअरली ऑर प्रायमरीली प्रोव्हाइड अकोमोडेशन ऑर सर्व फूड अँड ड्रिंक्स अगेन्स्ट कन्सिडरेशन इन एनी फॉर्म इन्क्लुडिंग डोनेशन सच ॲक्टिव्हिटी विल बी चार्जेबल. मुख्य ॲक्टिव्हिटी चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी नाही आहे आणि जर मग ते राहण्याकरता आणि खाण्याकरता काय चार्ज करत असतील मग ती ॲक्टिव्हिटी चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी नसेल तर ती चार्जेबल होईल, मग ते चार्जेस तुम्ही आम्हाला डोनेशन म्हणून द्या किंवा त्याचे चार्ज म्हणून द्या काही असो ते चार्जेबल होतील, कारण की तुम्ही लॉजिंग पर्पज त्यांना जागा दिली आणि त्यांच्याकडनं
ती जागा देतो आहे म्हणून डोनेशन घेतलं तर तिथे राहण्याचा तुम्ही चार्जेस घेतलाय असंच गव्हर्नमेंट मानतं आणि त्यामुळे त्याच्यावरती जी एस टी येतो. सिमिलरली ॲक्टिव्हिटीज सच ॲज होल्डिंग ऑफ फिटनेस कॅम्प क्लासेस सच दोज इन ॲरोबिक्स डान्स म्युझिक ह्या चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीमध्ये कवर होत नाही. त्यामुळे ह्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याची कुठली फीज घेतली जाईल कुठल्या प्रकारे त्याचं कन्सिडरेशन घेतलं जाईल ते चार्जेबल असेल. शिक्षा अकॅडमी अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट रन बाय सर्व सेवा ट्रस्ट अ चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12AB ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. आता ही एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे ती रजिस्टर आहे इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये सेक्शन 12AB. हॅज ऑर्गनाइज अ स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्यांनी काय केलं एक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे तो ऑर्गनाइज केला फॉर द ओल्ड एज पीपल ओवर द एज ऑफ 65. आता 65 एज पाहिजे ही पहिली कंडिशन त्यांनी इथे काय केली फुलफिल केली. रिसायडिंग इन बँगलोर सिटी आणि रुरल एरिया पाहिजे इथे दिला अर्बन एरिया. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय शिक्षा अकॅडमी डू नॉट फॉल विद इन द परव्यू ऑफ चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज. कारण चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज केव्हा आहे ज्यावेळेस 65 वरती एज पाहिजे आणि ते तो व्यक्ती जो आहे हा अर्बन एरियामधला दिल्यामुळे काय झालं रुरल एरियामधला नाही आहे तर ही कंडिशन फुलफिल दुसरी कंडिशन फुलफिल होत नाही. त्यामुळे ही जी ॲक्टिव्हिटीज आहे रिलेटिंग टू ॲडव्हान्समेंट ऑफ स्किल डेव्हलपमेंट रिलेटिंग टू पर्सन्स ओवर द एज ऑफ 65 इयर्स आर कवर्ड अंडर द डेफिनेशन ऑफ चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज ओनली वेन सच पर्सन्स आर रिसायडिंग इन रुरल एरिया. ॲडव्हान्समेंट ऑफ एज्युकेशनल प्रोग्राम स्किल डेव्हलपमेंट रिलेटिंग टू पर्सन्स ओवर द एज ऑफ 65 आणि रुरल एरियामधला पाहिजे. भव्यज्योत फाउंडेशन अ चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12AB ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 हॅज ऑर्गनाइज मेडिटेशन कॅम्प. आता मेडिटेशन कॅम्प हे ॲडव्हान्समेंट ऑफ योगामध्ये येतं. मेडिटेशन कॅम्प आहे जे वर दिलं इकडे ॲडव्हान्समेंट ऑफ रिलिजन स्पिरिच्युअलिटी और योगा. आता हे तिन्हीमध्ये येईल योगामध्ये योगामध्ये पण मेडिटेशन असतं आणि रिलिजनमध्ये स्पिरिच्युअलिटी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फॉर द ओल्ड एज पीपल जी एस टी वुड बी एक्झाम ऑन द सेम ॲज सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय एंटिटी रजिस्टर अंडर सेक्शन 12AB ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 बाय वे ऑफ ॲडव्हान्समेंट ऑफ रिलिजन स्पिरिच्युअलिटी और योगा आर एक्झाम. हे त्या एंट्रीमध्ये कवर होतं मेडिटेशन कॅम्प. आता ह्याच्या पुढे जाऊन हे होतं आपलं ही जी कॅटेगरी बघितली आपण ही कॅटेगरी होती चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज. आता काय होतं हे आपण डिफिनेशन कसं बघितलं की चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज एक्झाम्प्ट असते. आता दुसरं पुढे बघायचं आहे रिलिजियस ॲक्टिव्हिटीज कुठल्या आहेत. रिलिजियस ॲक्टिव्हिटीज कुठल्या आहेत रिलिजियस ॲक्टिव्हिटीमध्ये कंडक्ट बाय एनी रिलिजियस सेरेमनी सर्व्हिसेस बाय अ पर्सन बाय वे ऑफ. आता हे आपण पूजा कर्मकांड कुठले केले जातात ह्या सगळ्या रिलिजियस सेरेमनीमध्ये येतात. कंडक्ट ऑफ एनी रिलिजियस सेरेमनी रेंटिंग ऑफ प्रिसिंग्स ऑफ रिलिजियस प्लेस. आता जो परिसर असतो त्या रिलिजियस प्लेसचा पंढरपूरला गेला तुम्ही आळंदीला गेला तर तिथे काय ट्रस्टच्या जागा आहेत इथे त्यांना ते राहण्याकरता एक 200 रुपये 300 रुपये 500 रुपये असे चार्ज करत असतील तरी हे या सर्व्हिसेस आहेत. ह्या कशा करता दिल्या त्यांनी तर रिलिजियस तिकडे काहीतरी लोक करायला येतील तर त्यांच्या राहण्याची व्यवस्था तिकडे केली जाते. रिलिजियस ॲक्टिव्हिटी करायला येतील जसं चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज आहेत तशा रिलिजियस ॲक्टिव्हिटी आहेत. पूजा पाठ ग्रहशांती वगैरे लोक करतात ना मग अशा काही ठिकाणी जाऊन करतात मग त्यावेळेस तिकडे त्यांना राहण्याची व्यवस्था ठेवायची ट्रस्ट करतात. रेंटिंग ऑफ प्रिसिंग्स ऑफ
रिलीजियस प्लेस मेंट फॉर जनरल पब्लिक ओन्ड और मैनेज बाय एंटिटी रजिस्टर एज अ चैरिटेबल और रिलीजियस ट्रस्ट 12A किंवा 12AB मध्ये ते रजिस्टर इन्कम टॅक्स ॲक्ट मध्ये 1961 और अ ट्रस्ट और एन इंस्टीट्यूशन रजिस्टर अंडर सेक्शन 10 23 CV 23C इतना मध्ये 5 नंबर असेल ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट और अ बॉडी और एन ऑथॉरिटी कवर्ड अंडर सेक्शन 10 23 BBA ऑफ द सेड इन्कम टॅक्स ॲक्ट आर एक्झाम्पल इन्कम टॅक्सच्या ॲक्टमध्ये ह्या सेक्शनमध्ये जे कवर्ड होतात रेंटिंग जे भाडं आहे रेंटिंग ऑफ प्रिसिंग्स ऑफ अ रिलीजियस प्लेस मेंट फॉर जनरल पब्लिक इकडे अशा प्रकारचे जे लोक जातात त्या ती जनरल पब्लिक आहे त्यांच्याकरता ते जे रेंट आहे याच्यावरती जी एस टी ॲप्लिकेबल होणार नाही तो जी एस टी एक्झाम केला आणि जी रिलीजियस ॲक्टिव्हिटी करतात त्याच्याकरता काय चार्जेस असतील तर त्याच्यावरती पण जी एस टी येणार नाही. आता याच्यामध्ये खाली काय दिलं आहे की एक एक्सेप्शन दिलं आहे एक अपवाद दिला आहे हे जे सांगितलं आहे हाऊएव्हर नथिंग कंटेन्ड इन एंट्री बी या बीमध्ये जे रेंट आहे त्या रेंटविषयी सांगतात की काय अपवाद आहे की जर का रेंटिंग ऑफ रूम्स वेअर चार्जेस आर 1000 आर मोर पर डे आता 999 चार्जेस असतील तर 999 हे 1000 और मोरपेक्षा खालीचा आकडा काय होतो 999 म्हणजे 1000 जर चार्ज आला तर जी एस टी ॲप्लिकेबल होईल तर एक्झम्पशन राहणार नाही 1000 किंवा त्यापेक्षा जास्त जर का त्याचं रूम रेंट असेल किंवा ती जी जागा आहे परिसर आहे प्रिसिंग्स ऑफ रिलीजियस एरिया म्हणजे परिसर त्या परिसरामध्ये त्यांनी ज्या प्रकारची व्यवस्था केली असेल की पक्की बिल्डिंग असेल त्यात रूम असेल किंवा मग तंबू बांधला असेल मंडप बांधला असेल ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रकारची व्यवस्था आहे त्याचे जे पर डे चार्जेस आहेत हे जर 999 असतील तर त्याच्यावरती त्या रेंटवरती जी एस टीचं एक्झम्पशन ॲप्लिकेबल होईल 999 वरती एक्झम्पशन ॲप्लिकेबल राहणार नाही जर 1000 2000 असं काय भाडं असेल पर डे मोर पर डे तर मग चार्जेबल होईल. रेंटिंग ऑफ प्रिमायसेस कम्युनिटी हॉल्स कल्याण मंडपम आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे शब्द आहेत और ओपन एरिया अँड द लाईक काय म्हटलं पुढे अँड द लाईक याप्रमाणे काय असेल ते वेअर चार्जेस आर 10000 और मोर पर डे रेंटिंग ऑफ प्रिमायसेस कम्युनिटी हॉल आता हॉल आहे त्या हॉलमध्ये तुम्हाला काय होम हवन करायचं आहे रिलीजियस सेरेमनी आहे ना तर काय अशा प्रकारचं अनुष्ठान होम हवन ग्रहशांती असं काही केलं जातं तर तो हॉल जो घेतला त्याचं भाडं 9999 असेल तर एक्झम्पशन असेल 10000 आलं तर जी एस टी चार्जेबल होईल. त्या परिसराच्या बाहेर दुकानं वगैरे असतात तर तुम्ही महडला गेलात किंवा पालीला गेलात तर बाहेर अशी दुकानं आहेत त्या दुकानामध्ये काही पूजा साहित्य वगैरे मिळतं तर त्या शॉप आहेत तिकडे त्यांच्या जागेमध्ये अशा प्रकारे त्यांनी शॉप अलोकेट केले शॉप भाड्याने दिले तर रेंटिंग ऑफ शॉप्स और अदर स्पेसेस फॉर बिझनेस और कॉमर्स पूजा साहित्य विक्री करणं म्हणजे बिझनेस किंवा कॉमर्स आहे वेअर चार्जेस आर 10000 रुपीज और मोर पर मंथ. रेंट ही एक सर्व्हिस आहे पण तिथे ज्या रिलीजियस ॲक्टिव्हिटी होतात त्या जे काय पूजा सामान लागतं ते विकायला तिकडे शॉप त्यांनी जागा दिली त्याचं भाडं पण जर 9999 असेल तर ह्याच्यावरती जी एस टी ॲप्लिकेबल होणार नाही पण त्या शॉपचं भाडं जर 10000 झालं तर मग जी एस टी ॲप्लिकेबल होईल. जनरल पब्लिक मीन्स द बॉडी ऑफ पीपल ॲट लार्ज सफिशियंटली डिफाईन्ड बाय सम कॉमन क्वालिटी ऑफ पब्लिक और इम्पर्सनल नेचर हे त्यांनी जनरल पब्लिकमध्ये डिफाईन केलं. आता इथे एक वारकरी संप्रदाय ते पंढरपूरला जातात त्यांची वारी असते आता हे जनरल पब्लिक आहे हे तिकडे जाऊन काय करणार ते रिलीजियस ॲक्टिव्हिटी करणार तिकडे जाऊन ते दर्शन घेणार त्यांचं काय भजन वगैरे म्हणणार अशा प्रकारच्या गोष्टी करणार ते कीर्तन करणार ह्या प्रकारच्या गोष्टी करणार तर ते जनरल पब्लिक आहे
body of people at large sufficiently defined by some common quality of public. म्हणजे त्या स्पेसिफिकली ते एक देवस्थान आहे, तिथला कोण देव असेल त्याच्यावरती आस्था ठेवणारे, श्रद्धा ठेवणारे, भक्ती करणारे असे लोक आहेत. आणि त्यांच्यासाठी ते ट्रस्ट काय करतं, काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं. मग त्या सर्व्हिसेस एक्झाम केलं आहे, त्या सर्व्हिसेस जर यामध्ये असतील तर त्या एक्झाम केलं आहे. आता रिलिजियस सेरेमनी ते एकादशी आहे, तर त्यासाठी तिकडे ती रिलिजियस सेरेमनी आहे, कंडक्ट ऑफ रिलिजियस सेरेमनी. मग त्यांच्या राहण्याची व्यवस्था, रूम अशा गोष्टी प्रोव्हाइड करत असतील ते रिलिजियस ट्रस्ट किंवा ते चॅरिटेबल ट्रस्ट किंवा आणखीन ट्रस्ट या दुसऱ्या सेक्शनमध्ये रजिस्टर असलेले. बॉडी ऑर ऑथॉरिटी कवर्ड या सेक्शनमध्ये कवर्ड आहे, इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये रजिस्टर आहेत. जर त्यांनी त्यांची व्यवस्था केली आणि त्यांना रेंटवरती रूम दिल्या, त्यांना रेंटवरती हॉल दिला, त्या हॉलमध्ये त्यांनी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे, त्यानंतर त्यांना जी त्यांच्या त्या भागामध्ये काय दुकान आहेत त्यांना काय सेवा सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी, तर त्या ट्रस्टची जागा असेल त्या ट्रस्टच्या जागेचं राहण्याचं भाडं, त्या दुकानं असतील त्यांचं महिन्याचं भाडं, हॉल आहे हॉलचं पर डे इथे पर मंथ आहे, शॉपचं मंथली भाडं, हॉल आणि रूमचं डेली भाडं त्यांनी जो आकडा दिला आहे तो तिथपर्यंत असेल म्हणजे 999 आणि मग 9999 ते एक्झम्पशन असेल, त्याच्यावरती जर का त्याचे चार्जेस गेले तर टॅक्सेबल होतील. रिलिजियस प्लेस मीन्स अ प्लेस विच इज प्रायमरीली मीन फॉर कंडक्ट ऑफ प्रेयर्स प्रार्थना पूजा पर्टेनिंग टू रिलिजन मेडिटेशन और स्पिरिच्युअलिटी. ओके, त्या धर्मामध्ये जे मार्ग दिला आहे त्या मार्गावर चालणं, त्याकरता एका एखाद्या जागी जाणं, ती जागा नॉर्मली वापरली जाते अशा कामासाठी, तर ती जागा काय रिलिजियस प्लेस आहे. आणि तिकडे जे त्या प्लेसला जाणारे जे लोक आहेत ते कोण आहेत, जनरल पब्लिक. गोइंग थ्रू एंट्री 13 आपण बघतोय आता ए ऑफ द नोटिफिकेशन, इट कॅन बी इन्फर दॅट द अमाऊंट चार्ज बाय व्हॉट एवर नेम कॉल्ड फॉर कंडक्ट ऑफ एनी रिलिजियस सेरेमनी, ते अमाऊंट तुम्ही स्पेसिफिकली त्या कार्यक्रमाकरता घेतलेले चार्जेस म्हणा किंवा त्यांनी डोनेशन दिलं की ज्यांना ह्या कार्यक्रमात सामील व्हायचे आहे त्यांनी सोबतीने डोनेशन द्या. फॉर कंडक्ट ऑफ एनी रिलिजियस सेरेमनी इज एक्झाम फ्रॉम GST. रिलिजियस सेरेमनीज आर लाईफ सायकल रिच्युअल्स, काही आपल्याकडे रीतिरिवाज परंपरा असतात, रिच्युअल्स ठराविक गोष्टी केल्या जातात परंपरेने, रिच्युअल्स इन्क्लुडिंग स्पेशल रिलिजियस पूजास कंडक्टेड इन टर्म्स ऑफ रिलिजियस टेक्स्ट बाय पर्सन सो ऑथोराइज बाय सच रिलिजियस टेक्स्ट, काही मंत्र उच्चार केला जातो रिलिजियस टेक्स्ट. ओकेजन्स लाईक बर्थ, मॅरेज, डेथ इन्वॉल्व एलिबोरेट रिलिजियस सेरेमनीज, तर त्या धर्मामध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म, मृत्यू, लग्न याच्यामध्ये काही मंत्र म्हटलं जातात आणि काही त्यांच्या स्टेप्स आहेत त्या परफॉर्म केल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आता याच्यामध्ये पुजारी लागेल, आता ह्या ॲक्टिव्हिटीचे एक्झाम्पल आहेत. तर पुजारी आहे रामानंद जोशी, अ प्रिस्ट, चार्जेस ₹12,000 फॉर कंडक्टिंग अ रिलिजियस सेरेमनी ऑन द बर्थडे ऑफ घनश्याम्स सन्स. द अमाऊंट चार्ज फॉर द कंडक्ट ऑफ एनी रिलिजियस सेरेमनी इज एक्झाम फ्रॉम GST. हे GST काय असेल, एक्झाम असेल, त्याचा कुठलाही चार्ज येणार नाही, टॅक्स यावरती लागणार नाही. दुर्गादेवी ट्रस्ट अ रिलिजियस ट्रस्ट रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12AB ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट ओन्स अँड मॅनेजेस अ टेम्पल इन देअर लोकॅलिटी. इट रेंट्स द कमर्शियल शॉप्स लोकेटेड इन द प्रिसिंक्ट्स ऑफ द टेम्पल फॉर अ रेंट ऑफ ₹10,000 पर मंथ पर शॉप. द कन्सिडरेशन सो रिसिव्ड इज लायबल टू GST ऍज सच सर्व्हिसेस आर एक्झम्प्ट ओनली वेन कन्सिडरेशन इज लेस दॅन 10,000 पर मंथ. आता अष्टविनायक मंदिर, अष्टविनायकची गणपती मंदिर आहेत आठ, आता अशा ठिकाणी जी ट्रस्ट असेल ती अभिव्यक्ती रजिस्टर असेल ट्रस्ट म्हणून, आणि जर त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत
इथे राहण्याची जागेची व्यवस्था असेल, इथे त्यांचा कुठला हॉल तरी असतील, कोणाला काय पूजा करायची आता चतुर्थी वगैरे असते किंवा काय लोकांना अशा विशेष पूजा करायची असेल ते करू शकतात. ठीक आहे, तर अशा ज्या ट्रस्ट आहेत, अशी जी मंदिर आहेत, त्यांच्यासाठी हे एक्झम्पशन स्पेसिफिकली दिलं गेलं. मग मंदिर असो, मस्जिद असो, गुरुद्वारा असो, चर्च असो, तिकडे जाऊन वेगवेगळे विशिष्ट लोक आहेत, ते जाऊन त्यांच्या धर्माप्रमाणे, त्यांच्या रिवाजाप्रमाणे काही अशा प्रकारच्या गोष्टी करत असतील ज्यातून त्यांना एक आत्मिक आनंद मिळत असेल, तो मिळावा म्हणून त्या गोष्टी करत असतील, तर मग त्यांच्याकडनं टॅक्स घेणं योग्य नाही, अशा भावनेनी हे एक्झम्पशन दिलेलं आहे. सर्व शिक्षा फाउंडेशन अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन रजिस्टर अंडर सेक्शन 1023 CV, आता हे 5 ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट ओन्स अँड मॅनेजेस अ गुरुद्वारा. इट रेंट्स द कम्युनिटी हॉल. गुरुद्वारा आहे, हे जे फाउंडेशन आहे, हे रजिस्टर आहे, या सेक्शनप्रमाणे इन्कम टॅक्स ॲक्ट त्यांना एक्झम्पशन एंट्री म्हणून दिलेलं आहे की यांना एक्झम्पशन आहे. तर त्याप्रमाणे 9,990 एक्झम्पशन आहे. तर तो जो हॉल आहे, कम्युनिटी हॉल, लोकेटेड इन प्रेसिंग्स ऑफ द गुरुद्वार, गुरुद्वाराच्या परिसरामध्ये आहे. फॉर अ रेंट ऑफ ₹9,000 per day फॉर मॅरेज फंक्शन. मॅरेज फंक्शन द कन्सिडरेशन इज सो रिसिव्ड इज एक्झाम फ्रॉम GST ॲज द कन्सिडरेशन इज लेस दॅन ₹10,000 per day. ह्या आपल्या रिलिजियस ॲक्टिव्हिटीज झाल्या, चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज आणि रिलिजियस ॲक्टिव्हिटीज, ह्याच्या आपण 2 एंट्री बघितल्या. आता ह्याच्यामध्ये एंट्री नंबर 60 जी आहे, आता आपण न्यूजमध्ये बघतो की लोक हैदले जातात, मुसलमान लोक आहेत, मुस्लिम समाज जो आहे हैदले जातात. आणि दुसरं कैलाश मानसरोवरची यात्रा असते, कैलाश मानसरोवर. तर कैलाश मानसरोवर आणि जे हज आहे, इथे जाणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता ही एंट्री बनवली की सर्व्हिसेस बाय अ स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन्स. आता स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन कोण आहे ते बघायला लागेल आपल्याला. इन रिस्पेक्ट ऑफ अ रिलिजियस पिलग्रिमेजेस, तीर्थयात्रा म्हणून पेपर येत जातात, ह्या यात्रेला आम्ही चाललो आहे. कैलाश मानसरोवर यात्रेला चाललो, तीर्थयात्रा वगैरे म्हणतात त्याला. फॅसिलिटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर बिलिटरल अरेंजमेंट. आता तिथे जाणाऱ्या लोकांकरता, आता हे जे कैलाश मानसरोवर आहे, द टर्म स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन ॲज स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन ॲज रेफर्ड हिअरिंग मीन्स, त्यांनी एक कुमान मंडल विकास निगम लिमिटेड KMVN गव्हर्नमेंट ऑफ उत्तराखंड अंडरटेकिंग हे अरेंजमेंट करतात. बिलिटरल अरेंजमेंट जी आहे ती थ्रू आणि हज कमिटी ऑफ इंडिया और स्टेट हज कमिटी इन्क्लुडिंग जॉईंट स्टेट कमिटी, ह्यांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस जर जे हजला जातात किंवा जे कैलाश मानसरोवर यात्रेला जातात त्यांनी जर सर्व्हिसेस त्या घेतल्या तर त्यांच्या सर्व्हिसेसचे चार्जेस जे आहेत त्याच्यावरती GST एक्झाम केलं. तुम्ही कुठल्या प्रायव्हेट अशा प्रकारच्या काय टूर कंपन्या असेल त्यांच्या थ्रू गेलात तर त्या सर्व्हिसेस जो चार्ज भरला जाईल तो टॅक्सेबल आहे, तो एक्झाम केलेला नाही आहे. म्हणजे जो हैदला चालला आहे त्याचा चार्ज एक्झाम असं नाही आहे. सर्व्हिसेस बाय अ स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन, सर्व्हिसेस कोणाच्या, हज कमिटी ऑफ इंडिया आणि दुसरं KMVN अ गव्हर्नमेंट ऑफ उत्तराखंड अंडरटेकिंग, त्यांच्या सर्व्हिसेस एक्झाम केल्या आहेत. रिलिजियस यात्राज पिलग्रिम तीर्थयात्रा ऑर्गनाइज बाय एनी चॅरिटेबल और रिलिजियस ट्रस्ट आर नॉट एक्झाम. सगळ्या तीर्थयात्रा त्यांच्या एक्झाम नाही आहेत, एखादी रिलिजियस संस्था जरी असेल त्यांनी यात्रा काढली त्यांनी काय चार्जेस घेतले तर ते एक्झाम नाही आहेत. चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीमध्ये जे दिलं आहे ते एक्झाम आहे, रिलिजियस ॲक्टिव्हिटीमध्ये जे दिलं आहे ते एक्झाम आहे. पण त्यांनी दुसरी कुठली ॲक्टिव्हिटी केली जी चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी नाही आहे ती रिलिजियस ॲक्टिव्हिटी आहे. चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीच्या डेफिनेशनमध्ये ते येत नाही तर ती चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी नाही आहे. मग ती ॲक्टिव्हिटी कुठली आहे,
ते म्हणजे रिलीजियस ऍक्टिव्हिटी. आम्ही यात्रेला जाणाऱ्या लोकांना काय करतोय, मदत करतोय आणि त्याचे आम्ही नॉमिनल चार्जेस घेतोय. चार्जेस नॉमिनल असो या कशाही असो, त्याला एक्झम्पशन नाही आहे. जर एक्झम्पशन नाही तर चार्ज येईल. तर रिलीजियस यात्रा, तीर्थयात्रा या ऑर्गनाईज कोणी केल्या पाहिजेत तर एक्झम्पशन मिळेल. या एंट्रीप्रमाणे त्या जर या दोन संस्थांनी एकदम जर का ह्या दोन ज्या काय गव्हर्नमेंट ह्याच्याशी ॲग्रीमेंट केलं किंवा ह्यांना एक्झम्पशन दिलेलं आहे, त्यांच्या थ्रू जर व्यक्ती जात असेल आणि तो काही चार्जेस पे केला करत असेल तर त्या चार्जेसवरती जी एस टी येणार नाही. ॲज पर एंट्री नंबर 60 हज कमिटी ऑफ इंडिया द सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द हज कमिटी अँड KMVN इन रिलेशन टू पिलग्रिमेज और मेका. आता हे कसं आहे, हे एक शहराचं नाव आहे, पिलग्रिमेज टू मेका अँड कैलास मानसरोवर रिस्पेक्टिवली आर नॉट लायबल टू GST. आता हा वेगळा शब्द आला ना असा. आता हा पहिला शब्द जो आहे तीर्थयात्रा टू मेका. आता जर मेका मला सर्च करायचा असेल दिसते ना, सिटी इन सौदी अरेबिया. सौदी अरेबिया मग तिथपर्यंत त्याला पोचायला लागेल. आणि कैलास मानसरोवर रिस्पेक्टिवली आर नॉट लायबल टू GST. याच्यावर GST येणार नाही. KMVN सप्लाईज न्युमरस सर्व्हिसेस नेमली मेडिकल फॅसिलिटीज. कोण व्यक्ती आजारी पडला त्याला डॉक्टरची सर्व्हिस लागेल, वैद्यकीय सेवा लागेल, औषधं लागतील, कॅटरिंग सर्व्हिसेस, सेक्युरिटी, अकॉमोडेशन सर्व्हिसेस आर टू द पिलग्रिम्स अंडरटेकिंग कैलास मानसरोवर पिलग्रिमेज. सच सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय KMVN इन रिस्पेक्ट ऑफ द रिलीजियस पिलग्रिमेज टू कैलास मानसरोवर आर कवर्ड अंडर NT 60 अँड दस आर एक्झम. जो व्यक्ती यात्रेला जाईल त्याला मध्ये राहायला लागेल, रात्र होईल राहायला लागेल, खायला प्यायला लागेल, आजारी पडला त्याला वैद्यकीय सेवा लागेल, ह्या देण्याचं काम या KMVN थ्रू केलं जातं. जर KMVN थ्रू केला करत असेल फ्री ऑफ चार्ज नाही करत, काय चार्जेस ते घेतात, नॉमिनल चार्जेस ते चार्ज करणार, त्याच्यावर GST येणार नाही. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रेनिंग ऑर कोचिंग. ट्रेनिंग आणि कोचिंग कसल्या, आता बघा रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज आहेत. रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज आहेत, दोन शब्द ते रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज. आता जर तुम्ही या दोन शब्दांना पण आता सर्च करून बघितलं की याचा अर्थ काय, रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, मीनिंग recreational activities meaning in the actions are experiences that people do for fun, enjoyment or relaxation during their free time. Recreational activities can be physical or mental and can involve playing with others by oneself. Recreational activities can include sports, games, hobbies, exercise, reading, watching अँड मोर रिक्रिएशन ॲक्टिव्हिटीज आर. आता ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत हे मी आत्ता आहे रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज. द डेफिनेशन ऑफ रिक्रिएशन ॲक्टिव्हिटीज ऑल द ॲक्टिव्हिटीज आर अप्लाइंग पीपल टू मेक देअर माइंड अँड फिजिकल रिलॅक्सेशन. आता ह्याचा उद्देश काय बघा, की एखादा व्यक्ती जेव्हा आजारी पडतो मग डॉक्टरकडे जातो. जर तुम्हाला आजारी पडायचंच नसेल तर तुमचं शरीर आणि मन तुम्ही फिट ठेवा, आणि तुमचं शरीर आणि मन फिट ठेवण्याकरता तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज करा की रोज सकाळी उठा, व्यायाम करा, चालायला जा, वॉकला जा, संध्याकाळी तुम्हाला वाटलं एखाद्या कधी असं ड्रॉइंग शिकायला जा, काहीतरी खेळ आहे तो खेळ खेळायचा,
बॅडमिंटन म्हणा, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. प्रत्येक वर्ष वयो व्यक्ती आपल्या वयानुसार अशा काही ॲक्टिव्हिटीज करत राहिला तर तो फिजिकली फिट राहतो आणि मेंटली फिट राहतो, कुठेतरी मेंटली इन्वॉल्व्ह होतो. अशा ड्रॉईंग काढतात लोक बघा पिक्चरमध्ये. तर ह्यामध्ये काय होतं, तुमचा क्रिएटिव्ह सेन्स जागा राहतो, तुमच्यावरती पण तणाव येत नाही. अशा गोष्टी ज्या आहेत ह्या आजारी व्यक्ती पडू नये म्हणून करायच्या, किंवा मेंटली फिजिकली फिट राहायचं आहे म्हणून करायचं आहे. मग त्या रिकेशन ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या रिलेटिंग टू आर्ट्स असेल, कल्चर असेल, बाय अँड इंडिव्हिज्युअल सर्व्हिसेस कोणाला दिल्या इंडिव्हिज्युअल, त्या एक्झाम्पल आहे कंपनी आहे, बॉडी कॉर्पोरेट आहे, पार्टनरशिप फर्म आहे, त्यांच्या एम्प्लॉईजला कंपनी सर्व्हिस प्रोव्हाइड करते की जा तुम्ही रिकेशन ॲक्टिव्हिटीज करा, त्याची आम्ही फी भरतो, तर ती एक्झाम नाही. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रेनिंग ऑर कोचिंग इन रिकेशन ॲक्टिव्हिटीज, म्हणजे असे स्पोर्ट्स रिलेटिंग आर्ट्स रिलेटिंग टू आर्ट्स ऑर कल्चर बाय इंडिव्हिज्युअल, स्पोर्ट्स बाय चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज रजिस्टर अंडर सेक्शन 12AA, 12AB ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट. ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज अरेंज करतायत त्याच्यावरती काय चार्जेस घेतले जातात, पण त्या चार्जेसवरती GST येणार नाही. हाऊर अंडर दिस एंट्री द स्कोप ऑफ ट्रेनिंग ऑर कोचिंग इन रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज इज रिस्ट्रिक्टेड टू द एरिया ऑफ आर्ट्स, आर्ट्स कल्चर आणि स्पोर्ट्स. आर्ट्स आणि कल्चर पहिल्या एंट्रीमधनं आले, रिक्रिएशन ॲक्टिव्हिटीज. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिक्रिएशन ॲक्टिव्हिटीज, मी काय दिलं याच्यामध्ये की रिक्रिएशन रेफर्स टू ऑल दोज ॲक्टिव्हिटीज, रिक्रिएशन ऑल दोज ॲक्टिव्हिटीज दॅट पीपल चूज टू डू टू रिफ्रेश देअर बॉडीज अँड माइंड. कळलं, शरीर आणि मन, तुमचं एक शरीर ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे, मन शुद्ध राहिलं पाहिजे, आणि मेक देअर त्यांचा मोकळा वेळ आहे लेझर टाईम मोर इंटरेस्टिंग अँड एन्जॉयबल. बरेच लोक म्हणतात आज कंटाळा येतो, तर त्याचा टाइम जो आहे हा कंटाळेपणा चालला आहे, तो एन्जॉयबल करायचा असेल तर अशी ॲक्टिव्हिटी करा. यात तुम्ही फिजिकली फिट राहाल आणि मेंटली फिट राहाल, आणि वेळ गेल्यावर तुम्हाला कळणार नाही. 4-5 तास गेले त्या ड्रॉइंग काढण्यामध्ये, ते ड्रॉइंग काढले, रंग भरले, वेळ गेलेला कळलाच नाही. हा टाइम तुम्ही एन्जॉय केला. गाणे म्हणता म्हणता आपल्याला कळलंच नाही, अरे 2 तास गेले आपण गाणेच म्हणतो आहे. एकदा पिकनिकला आपण जातो आणि त्यावेळेस गाणी म्हणतो, काही कळत नाही. तर अशा ॲक्टिव्हिटीज कायम करत राहायला पाहिजे. गावी लोकांकडे वेळ असतो आणि लोक कधीतरी असं महिन्यात 6 महिन्यातनं वर्षातनं अशा प्रकारच्या गोष्टी करतात आणि तेव्हा त्यांना चांगलं वाटतं. ते चांगलं तुम्हाला जर रोज वाटतं तुम्ही करत राहिलात किंवा तुमच्या 24 तासामध्ये तुम्ही थोडा वेळ जर त्यामध्ये दिला तर काय होईल, तुमचं शरीर आणि मन फिट राहील. त्यामुळे अशा ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू आर्ट्स ऑर कल्चर, आर्ट्स ऑर कल्चर बाय अन इंडिव्हिज्युअल, सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रेनिंग ऑर कोचिंग कोणाला बाय अन इंडिव्हिज्युअल, ऑर स्पोर्ट्स बाय चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज. आता इकडे बाय अँड इंडिव्हिज्युअल आहे ना, बाय अँड इंडिव्हिज्युअल आहे, इंडिव्हिज्युअल प्रोव्हाइड करतो याचा अर्थ की बाय वे ऑफ ट्रेनिंग बाय अँड इंडिव्हिज्युअल आहे, आणि इकडे स्पोर्ट्स बाय चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज आहे. म्हणजे हे देणारे, हे सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे त्यांना दिली जात नाही. मी मगाशी म्हटलं की इथे काय की कंपनी किंवा हे घेणारे नाही, हे देणारे पार्टनरशिप फर्म किंवा कंपनी हे देणारे. रिक्रिएशन ॲक्टिव्हिटीजमध्ये इकडे ट्रस्ट किंवा काय म्हटलेलं नाही, स्पोर्ट्ससाठी काय म्हटलं आहे, स्पोर्ट्स, हां स्पोर्ट्समध्ये सेक्शन 12AA आणि 12AB जर का 100% असतील तर त्यांच्या ॲक्टिव्हिटीज या एक्झाम्पल आहेत. घेणारे कोण असं रिस्ट्रिक्ट केलेलं नाही, देणारे हे आहेत. जे इंडिव्हिज्युअल देतो आहे सर्व्हिसेस ट्रेनिंग ऑर कोचिंग कसलं, रिक्रिएशन ॲक्टिव्हिटीजचं इंडिव्हिज्युअल देतो आहे, आणि चॅरिटेबल एंटिटी आहे ती जर स्पोर्ट्स रिलेटेड सर्व्हिसेस देते तर त्यांच्या ॲक्टिव्हिटीवरती जो जी फीस किंवा चार्ज जो घेतला जाईल लोकांकडनं त्याच्यावर GST ॲप्लिकेबल होणार नाही. आता ट्रेनिंग किंवा कोचिंग आहे, रिक्रिएशन ॲक्टिव्हिटीज आहे, त्या अदर दॅन आर्ट्स कल्चर असतील और स्पोर्ट्स इज आउटसाइड द परव्यू ऑफ दिस एंट्री असेल तर मग तो चार्जेबल होईल. एका मर्यादेपर्यंत मर्यादेने ठेवलं आहे की आम्हाला रिक्रिएशन ॲक्टिव्हिटीज बाय इंडिव्हिज्युअल आहे पण ते आर्ट्स किंवा कल्चरचं असलं पाहिजे, आणि जे स्पोर्ट्स ट्रस्ट देत आहेत
त्या आउटसाइड द परवा बीच एंट्री असेल तर मग चार्ज भरवेल. फर्दर ट्रेनिंग ऑर कोचिंग रिलेटिंग टू ऑल फॉर्म्स ऑफ आर्ट्स कल्चर ऑर स्पोर्ट्स इज कवर्ड अंडर दिस एंट्री नेमली डान्स म्युझिक पेंटिंग आता मूर्ती वगैरे बनवल्या जातात स्कल्पचर मेकिंग लिटरसी ॲक्टिव्हिटीज थिएटर एक्सेट्रा ऑफ एनी स्कूल ट्रॅडिशन ऑर लँग्वेज ऑर एनी ऑफ द स्पोर्ट्स. मानवता संस्थान, मानवता संस्थान अ चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12AB ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 हॅज ऑर्गनाइज अ बास्केटबॉल ट्रेनिंग कॅम्प फॉर टीनेजर्स. GST वुड बी एक्झाम्ड ऑन द सेम ॲज सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय एंटिटी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12AB ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 बाय वे ऑफ ट्रेनिंग और कोचिंग इन स्पोर्ट्स आर एग्जाम. बास्केटबॉल हा एक प्रकारचा खेळ आहे आणि तो कोणी ऑर्गनाइज केला आहे? ट्रस्टने ऑर्गनाइज केला आहे. तर आपण ह्यामध्ये बी बघतो, ह्याच्यामध्ये बी मध्ये दिलं आहे स्पोर्ट्स बाय चॅरिटेबल एंटिटीज. मग या एंट्रीप्रमाणे ते त्यांच्या जी काय बास्केटबॉलची त्यांनी ट्रेनिंग दिलं, ट्रेनिंग कॅम्प ठेवला, त्याचे जे चार्जेस ते घेतील त्याच्यावर GST ॲप्लिकेबल होणार नाही, GST चार्ज त्यावरती येणार नाही. आता जर का या अशा ज्या संस्था आहेत त्यांना सर्व्हिस कोणी प्रोव्हाइड केली, GST ऑन सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू आहे टू चॅरिटेबल ट्रस्ट. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू चॅरिटेबल ऑर रिलीजियस ट्रस्ट आर नॉट आउटसाइड द ॲम्बिट ऑफ GST. त्यांच्या ह्या ॲक्टिव्हिटीज गव्हर्नमेंटने एक्झाम केल्या आहेत, पण त्यांना दुसरी कुठली बिझनेस एंटिटी सर्व्हिस देत असेल त्याच्यावर GST आहे. ती चॅरिटेबल ट्रस्ट आहे किंवा रिलीजियस ट्रस्ट आहे म्हणून त्यांच्याकडनं GST कसा घ्यायचा असा काय विचार नाही, त्याला एक्झेम्प्शन नाही आहे. जर पुढच्या कुठल्या एंट्रीमध्ये अनलेस स्पेसिफिकली एक्झेम्प्टेड ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस सप्लाइड टू चॅरिटेबल ऑर रिलीजियस ट्रस्ट आर डिलिव्हर्ड GST. जर स्पेसिफिकली दुसरी कुठली एंट्री आली त्यात सांगितलं की हे जे काय गुड्सचा सप्लाय आहे किंवा सर्व्हिसेस सप्लाय हा तुम्ही कोणाला केला की एंट्री रजिस्टर अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट 12A 12AB काय असेल तर ते एक्झाम होईल. पण ह्या एंट्रीप्रमाणे ज्या सर्व्हिसेस त्या संस्थांना दिल्या जातील त्या चार्जेबल असतील त्याच्यावरती कुठलाही GST माफ केलेला नाही आहे. तर आता ही एक कॅटेगरी आहे ॲग्रिकल्चरल, ही मोठी कॅटेगरी आहे. एज्युकेशन पण महत्त्वाची आहे, ती पण मोठी आहे. हेल्थ केअर बघू आपण, ही 5 मिनटात होईल, तुमच्याकडे 5-7 मिनटं आहेत ना. हेल्थ केअर बघू, हेल्थ केअरमध्ये जसं आता बघितलं मी रिक्रिएशन ह्याला जोडतो का, रिक्रिएशन तुम्ही आजारी पडूच नाही सांगता, तुमचं शरीर मन स्वस्त आहे तुम्ही आजारी कशाला पडाल. आता माणूस आजारी पडतो, प्राणी पण आजारी पडतात. आता जर प्राण्यांची कुठे सर्व्हिस आहे, सर्व्हिसेस बाय अ व्हेटरनिटी क्लिनिक इन रिलेशन टू हेल्थ केअर ऑफ ॲनिमल आणि बर्ड्स. तो कुत्रा पाळतात मग त्याच्यावरती वेगवेगळ्या काय त्याला वॅक्सिन देणं किंवा काय अशा गोष्टी घेतात, तर त्यांच्या सर्व्हिसेस जे आहेत व्हेटरनिटी क्लिनिक त्या एक्झाम्पल. ही एंट्री नंबर 46 आहे. एंट्री नंबर 74 जी आहे त्यामध्ये सर्व्हिसेस बाय वे ऑफ हेल्थ केअर सर्व्हिस, हेल्थ केअर सर्व्हिसेस बाय क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अँड ऑथोराइज मेडिकल प्रॅक्टिशनर ऑर पॅरामेडिक्स. आता एक आहे क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट, दुसरं आहे ऑथोराइज अधिकृत मेडिकल प्रॅक्टिशनर. सगळे असे वैद्य असतील ते सगळ्या वैद्यांच्या सर्व्हिसेस जे आहेत सर्व्हिसेस बाय वे ऑफ हेल्थ केअर सर्व्हिस. म्हणजे हेल्थ केअर म्हणजे काय, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय, मेडिकल प्रॅक्टिशनर कोण असतो आणि ऑर पॅरामेडिक्स कोण असतो हे बघायला लागेल. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ अ पेशंट इन ॲम्ब्युलन्स. ह्या सर्व्हिसेस जे आहेत या एक्झाम्पल ॲम्ब्युलन्स आहे अदर दॅन दोज स्पेसिफाईड इन AFO. एमध्ये क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट, मेडिकल प्रॅक्टिशनर आणि पॅरामेडिक्स हे येतात. हाऊ यू आर नथिंग इन दिस एंट्री शॅल अप्लाय टू द सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय अ क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग रूम. जर रूम दिलं अदर दॅन इंटेन्सिव्ह केअर युनिट
ह्याच्यावर जीएसटी ॲप्लिकेबल नाही आहे. कारण काय म्हटलं आहे की एक्झाम्पशन ॲप्लिकेबल नाही आहे, पण अदर दॅन म्हणतात ते इंटेन्सिव्ह केअर युनिट आय सी यू, क्रिटिकल केअर युनिट सी सी यू, इंटेन्सिव्ह कार्डियक केअर युनिट आय सी सी यू, न्यूओनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिट एन आय सी यू. हे रूम सोडले, हे रूम सोडले. हॅविंग रूम चार्जेस एक्सिडिंग रुपीज 5,000 पर डे टू अ पर्सन रिसिविंग हेल्थ केअर सर्व्हिस. 5,000 जास्त चार्जेस असलेले हॉस्पिटलमध्ये रूम असतात आणि ते काही व्यक्ती भाड्याने घेऊन तिथे राहतात. त्यांना कुठलाही असा मोठा गंभीर आजार नाही आहे. गंभीर आजार असेल तर आय सी यूमध्ये जातील, आय सी सी यूमध्ये जातील, आय सी सी यूमध्ये जातील आणि एन आय सी यूमध्ये जातील. म्हणजे कोण लोक असतील की जे हॉस्पिटलमध्ये 5,000 पर डेच्या वरती भाडं करतील? कोण असतील? म्हणजे असे श्रीमंत लोक आहेत, राजकीय लोक आहेत, ज्यांना तुरुंगात टाकलंय, लोकांना दाखवलं की तुरुंगात टाकलंय आणि मग खाली दुकान लागलं, हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आता असे लोक हॉस्पिटलमध्ये एकदम मस्तपैकी आरामात तिथे टी व्ही बघत आपला दिवस काढतात. तिसऱ्या काय दिसतं, हा माणूस तुरुंगात आहे, हा तुरुंगात आहे, पण तुरुंगात आता छातीत दुखतंय म्हणून त्याला आणलं हॉस्पिटलला. आता इतका पण गंभीर आजार नाही आहे जे आयसीयूमध्ये ठेवायला लागतोय, पण हे आजार आहे म्हणून ठेवलं आहे ना. तर असे रूम हॉस्पिटलवाले बनवत असतील आणि हे चार्ज पण ते घेत असतील. यांना सगळ्या व्ही आय पी सुविधा द्या, यांना सगळ्या व्ही आय पी सेवा द्या. म्हणजे ए सी वगैरे असणं तर कॉमन गोष्ट आहे. 5,000 रुपये पर डे चार्ज लागेल. 5,000 वरती जर एक्सिडिंग 5,000 चार्ज असेल तर त्याच्यावरती जी एस टी ॲप्लिकेबल होईल. हॉस्पिटल त्यांच्यावरती ते 5,000 घेईलच, 5,000 वरती अमाऊंट ती घेईलच पर डे प्लस जी एस टी. काहीतरी याचा उद्देश आहे ना लॉ मेकरचा, की हे कोण व्यक्ती असे एक तर फार मोठे बिझनेसमॅन आहेत ज्यांना जरा काय झालं चला हॉस्पिटलमध्ये, जरा काय झालं चला हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर म्हणून मला झालेलंच नाही आहे, पण मला बरं वाटत नाही, मला तुम्ही तुमच्या समोर ठेवा. मग त्यांना अशा रूमचा उपयोग करता येतो, ठेवा यांना. मग यांना त्या रूमचं भाडं 8,000-10,000 ते द्यायला तयार आहे. असे लोक तिकडे 4-5 ते येऊन राहतात, 5-15 लाख भरतात, ते थोडे गव्हर्नमेंटकडून पैसे मिळत म्हणून असे अशा प्रकारचे रूम जे आहेत हे जी एस टीमध्ये चार्ज होऊन गेले. तिथे पण गरीब माणूस जाऊन किंवा मध्यमवर्गीय माणूस जाऊन 5,000 पर डे भाडं देईल का? पॉसिबल नाही. त्याला काही नसताना काय आहे तर आय सी यूमध्ये जाईल. खरंच गंभीर आजार आहे तर कुठला गंभीर आजार नाही आहे, नॉर्मल रूममध्ये राहतोय आणि तिकडे व्ही आय पी सर्व्हिस असल्याशिवाय 5,000 एक्स्ट्रा भाडं कसं येईल? ते चार्जेबल. आणि ही अमेंडमेंट करून ही एंट्री काढलेली आहे. ही 18 जुलै 2022 गव्हर्नमेंटनी अमेंडमेंट करून विचारपूर्वक ही एंट्री टाकली. ॲप्लिकेबल फ्रॉम 18/7/2022. पहिली नव्हती ही एंट्री, पहिले एवढंच होतं. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट मीन्स हॉस्पिटल, नर्सिंग होम, क्लिनिक, सॅनेटोरियम और एनी अदर इन्स्टिट्यूशन बाय वॉट एवर नेम कॉल्ड दॅट ऑफर्स सर्व्हिसेस और फॅसिलिटीज रिक्वायरिंग डायग्नोसिस. नक्की याचा आजार काय झाला आहे हे शोधलं जातं. डायग्नोसिस और ट्रीटमेंट, मग तो आजार शोधल्यानंतर मग त्याच्यावरती इलाज केला जातो. और केअर फॉर इलनेस, इंजरी, डिफॉर्मिटी, ॲबनॉर्मिटी और प्रेग्नन्सी इन एनी रेकग्नाइज सिस्टम ऑफ मेडिसिन्स इन इंडिया. और अ प्लेस एस्टॅब्लिश ॲज अन इंडिपेंडंट एंटिटी और अ पार्ट ऑफ अन एस्टॅब्लिशमेंट टू कॅरी आउट डायग्नोस्टिक और इन्व्हेस्टिगेशन सर्व्हिसेस ऑफ डिजीज. आता ह्याच्यामध्ये रेकग्नाइज सिस्टम म्हटलं इकडे, रेकग्नाइज सिस्टम ऑफ मेडिसिन्स इन इंडिया. भारतामध्ये अशा प्रकारे रेकग्नाइज सिस्टम कुठल्या कुठल्या आहेत ते हे तुम्हाला सापडतील क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमध्ये 2010. रेकग्नाइज सिस्टम ऑफ मेडिसिन्स इन इंडिया, ॲलोपॅथी, योगा, नॅचरोपॅथी, आयुर्वेदा, होमिओपॅथी, सिद्धा, युनानी, एनी अदर सिस्टम ऑफ मेडिसिन्स दॅट मे बी रेकग्नाइज बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. हे आले रेकग्नाइज सिस्टम ऑफ मेडिसिन्स. ऑथोराइज मेडिकल प्रॅक्टिशनर मीन्स अ मेडिकल प्रॅक्टिशनर रेकग्नाइज
with any of the councils of the recognized system of medicines established or recognized by law in India, and includes a medical professional having the requisite qualification to practice to any recognized system of medicines in India as per any law for the time being in force. जे भारतामध्ये कायदे आहेत त्यामध्ये ज्याला मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून काम करायचं आहे आणि जे रिकग्नाइज सिस्टममध्ये जे क्वालिफिकेशन लागतं ते ज्यांच्याकडे आहे ते ऑथोराइज मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत. आपल्या त्यातलं एक एक्झाम्पल आपण डॉक्टर घेतो की डॉक्टर आहे मग त्याच्याकडे कुठली डिग्री आहे, एम डी आहे किंवा अशी कुठली डिग्री आहे त्याच्याकडे, बस तो कोण आहे, ऑथोराइज मेडिकल प्रॅक्टिशनर आहे. मग तो कुठल्या शाखेचा असेल तर मग त्याप्रमाणे तो ॲलोपॅथीमधला असेल त्यामध्ये ती डिग्री असेल, त्या शिक्षणामध्ये एम बी बी एस एम डी हे जे आहेत हे त्यामध्ये येतात. हेल्थ केअर सर्व्हिस मीन्स एनी सर्व्हिस बाय वे ऑफ डायग्नोसिस ऑर ट्रीटमेंट ऑर केअर फॉर इलनेस इंजुरी डिफॉर्मिटी ॲबनॉर्मिटी ऑर प्रेग्नन्सी इन एनी रेकग्नाइज. हेल्थ केअर सर्व्हिस कसली तर बाय वे ऑफ डायग्नोसिस ऑर ट्रीटमेंट ऑर केअर ऑफ इलनेस. आजारी माणूस आहे त्याचा इलाज करायचा आहे. इंजुरी डिफॉर्मिटी ॲबनॉर्मिटी ऑर प्रेग्नन्सी इन एनी रिकग्नाइज सिस्टम ऑफ मेडिसिन्स इन इंडिया अँड इन्क्लूड्स सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ पेशंट टू अँड फ्रॉम अ क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट बट डज नॉट इन्क्लूड हेअर ट्रान्सप्लांट ऑर कॉस्मेटिक ऑर प्लॅस्टिक सर्जरी. आता जर एखाद्या व्यक्तीला काय ॲक्सिडेंट झालं आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे शरीराचा भाग जर का थोडा अपघातग्रस्त झाल्यामुळे जर त्याला हेअर ट्रान्सप्लांट किंवा कॉस्मेटिक सर्जरी करायला लागेल तर मग ती याच्यामध्ये येईल. पण तसं काय नसताना चांगलं दिसावं एखाद्या व्यक्ती करत असेल तर मग ती हेल्थ केअर सर्व्हिसचा भाग नाही. हेल्थ केअर सर्व्हिसचा भाग कधी होईल, नॉर्मली होणार नाही म्हणून म्हटलं बट डज नॉट इन्क्लूड. पण पुढे काय म्हटलं, एक्सेप्ट वेन अंडरटेकन टू रिस्टोर ऑर टू रिकन्स्ट्रक्ट अनाटॉमी. शरीर असताना त्याची जर का खराब होत असेल म्हणून त्याला सर्जरी करायला लागत असेल ती, और फंक्शन्स ऑफ बॉडी अफेक्टेड ड्यू टू कॉन्जेनिटल डिफेक्ट्स. जन्मलात काय दोष निर्माण झाला आहे म्हणून त्याला पार्टसर्जरी करायची गरज आहे. डेव्हलपमेंटल ॲबनॉर्मिटीज इंजुरी ऑर ट्रॉम का आघात झाला आहे, इजा झाली आहे म्हणून करायचं आहे कॉस्मेटिक सर्जरी किंवा प्लॅस्टिक सर्जरी, तर ती हेल्थ केअर सर्व्हिसमध्ये येईल, मग ती एक्झाम राहील. पण असं काय कारण नसताना जर एखादा व्यक्ती हेल्थ केअर सर्व्हिस घेतो तसली ती प्लॅस्टिक किंवा कॉस्मेटिक सर्जरी तर ती चार्जेबल आहे. ठीक आहे, थांबूया.